खारघर सेक्टर 35 येथे एस टेनिस सेंटरच्या 15व्या शाखेचे उद्घाटन रविवारी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी एस टेनिस सेंटरचे सर्वे सर्वा जयंत निकम व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. परेश ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की टेनिस खेळाच्या माध्यमातून युवकांचे शरीर सौष्ठव सुदृढ रहावे, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आम्ही सर्व भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहोत. जयंत निकम एस टेनिस अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती रुजण्यासाठी हातभार लावत आहे. आपण सर्वांनी मिळून करीत असलेल्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पुढील काळात पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने आपण सर्व सोयींनी युक्त असे अद्ययावत टेनिस केंद्र उभारूया असा मानसही माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी बोलून दाखविला. या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, भाजपचे खारघर शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद खरत, खारघरचे माजी उपसरपंच संजय खरत, एस टेनिस अकॅडमीचे सर्वे सर्वा जयंत निकम शेट्टी, भाजप नेते प्रभाकर जोशी यांच्यासह अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. एस टेनिस अकॅडमीचं हे 15व्या केंद्राचं उद्घाटन या इथे झाल्याचं सर्वप्रथम मी जाहीर करतो. खरोखरच एक चांगल्या प्रकारे एस टेनिस अकॅडमी ही कार्यकर्त्या आहे, पूर्ण नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्या आहे. नवी मुंबईमध्ये त्यांचे एका ठिकाणी त्यांचे 5 कोट आहेत असं ते मोठं केंद्र त्यांनी विकसित केलेलं आहे. आणि त्यांच्या सोबतीने आपण अनेक ठिकाणी आपण अशा प्रकारचे केंद्र आपण उभे करत आहोत, जेणेकरून नवी मुंबई आणि विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये खेळासाठी आणि त्याचबरोबर टेनिसच्या निमित्ताने युवकांचं शरीर सौष्ठव चांगल्या प्रकारचं राहावं, त्यांचं सांगता चांगल्या प्रकारचा शारीरिक विकास व्हावा, मानसिक विकास व्हावा आणि ह्या योगे पनवेल महानगरपालिकेचा पनवेल महानगरपालिकेमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी इथे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करतात, आम्ही काम करत असतो. आणि माननीय जयंत निकम यांच्यासारख्या या सच्चा टेनिस या खेळावरती प्रेम करणाऱ्या आणि या खेळाची सेवा करणाऱ्या अशा प्रभूतींमुळेच या इथे अशा प्रकारची क्रीडा संस्कृती ही रुजू शकेल असा मला विश्वास आहे. खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य हे आपण करत आहात. पुढील काळ आपल्याला आपलं सर्वप्रथम मी या 15व्या केंद्रासाठी मी आपलं अभिनंदन करतो आणि पुढील काळात आपण अशाच प्रकारे आपण कार्य करत राहावं आणि लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या सोबत आपण सांगा एक चांगल्या प्रकारचं आपण केंद्र टेनिस केंद्र हे आपण विकसित करूया, या दृष्टीने आपण कामाला सुद्धा लागूया, एवढंच मी इथे सांगेन.